ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित, निर्णयात दुजाभाव झाल्यास आंदोलन, आमदार प्रकाश आवाडे यांचा इशारा। इचलकरंजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांसह इतर आस्थापना सुरू करण्यासंदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो संपूर्ण जिल्ह्यासाठी असावा, तो आम्हाला मान्य असेल, मात्र कोल्हापूरला एक आणि अन्य शहरांसाठी एक असा दुजाभाव झाल्यास आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला। त्याचबरोबर सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 12% असल्याने सोमवारी व्यापाऱ्यांसोबत जाहीर केलेला आंदोलन स्थगित ठेवत असल्याचंही आमदार आवाडे यांनी सांगितले। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 4 महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाल्याने प्रशासनाने निर्बंधासह लॉकडाऊन जारी केला आहे। त्यातच केवळ कोल्हापूर शहरातीलच इतर आस्थापना सुरू करण्यास गत आठवड्यात 5 दिवसांची मुभा दिल्याने जिल्ह्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील व्यापाऱ्यांसह आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी 12 जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। त्या संदर्भात बोलताना आमदार आवाडे म्हणाले, ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट 10% खाली आहे त्या ठिकाणी इतर आस्थापना सुरू करण्यास राज्य शासन परवानगी देत आहे। या पार्श्वभूमीवर आपण केवळ इचलकरंजीतच नव्हे तर राज्यभरातील अशा शहरे व गावांना परवानगी मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली व त्यांना परिस्थितीची माहिती दिली। शिवाय सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट 11.5 ते 12% इतका असल्याने इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी मिळणार नाही। काही मंडळींनी या संदर्भात नगर परिषदेने प्रस्तावना पाठवला नसल्याने परवानगी मिळाली नसल्याचं सांगितलं, ते पूर्णतः चुकीचं आहे। व्यवसाय सुरू करण्यास परवानगी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याने कोणत्याही प्रकारच्या आस्थापनाची गरज नाही। परिस्थिती पाहून शासन निर्णय घेतं। आपल्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे। त्याचबरोबर प्रशासनानंही निर्णय घेताना तो संपूर्ण जिल्ह्यासाठीचा घ्यावा, जिल्ह्यासाठी जो निर्णय होईल तो मान्य करू। म्हणूनच प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत सोमवारी जाहीर केलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं। तसेच कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन त्यांनी केलं। महानकरे न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे। गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर शहराला फक्त सुरू करायला परवानगी दिली होती। छोटे मोठे उद्योजक असतील, इतर व्यवसाय असेल, या सगळ्यांना दुपारी 4 वाजेपर्यंत सगळ्या उद्योजकांना परवानगी दिली गेली होती, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत। आणि शनिवार आणि रविवार हे 2 दिवस वीकली हॉलिडे हे 2 असल्यामुळं ते लॉकडाऊन कंपल्सरी राज्यासाठी लागू आहे, ते लागू होतं, त्यामुळं त्या 2 दिवसाचा विषय सुटला। आता उद्या सोमवार, परत उद्यापासून आता सुरू होणार का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। उद्यापासून सुरू करायचं असेल तर कोल्हापूर शहराच्या बरोबर जिल्ह्यातल्या इतर शहरांना, सगळ्या लोकांना, सगळ्या गावातल्या छोट्या मोठ्या गावातल्या जनतेला सुद्धा आपापली दुकानं का असतील ती सुरू करायला परवानगी मिळायला पाहिजे, हा माझा आग्रह होता। आणि तसं मी माननीय मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री वडेट्टीवार यांना भेटून पत्र दिलं, मागणी केली, सांगितलं, त्यांनी ते मान्य केलं। आणि म्हणून उद्या जर चालू करायचा आदेश येणार असेल तर तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांच्यासाठी असणार आहे, केवळ कुठल्या एका गावासाठी असणार नाही असं मला वाटतं। त्यामुळं मी उद्याचं आंदोलन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उद्या सकाळी 10 वाजता जमणार होतो। ते मी माझ्याकडनं त्या आंदोलनाच्या संबंधीचं मी ते करणार नाही, किंवा माझ्या सांगण्यावरनं जे येणार होते त्यांना नको म्हणून सांगितलं। त्याचं कारण अजूनही आमचा इथला पॉझिटिव्ह रेट 11.5 ते 12% दरम्यान आहे, आणि 10% आत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट असल्याशिवाय त्या जिल्ह्याला बाकीच्या तातडीच्या सेवा सोडून बाकीची सगळी दुकानं उघडायला परवानगी राज्यात दिली गेली नाही। त्यामुळं आम्हीही त्या आग्रहानं मागणार नाही, आंदोलन करून मागणार नाही। आम्ही 10 आलं की 100% हक्कानं सांगून दुकानं चालू करा म्हणून सांगणार, पण आत्ता अजूनही 11.5 ते 12 आहे, त्यामुळं आम्ही आंदोलन करायचं नाही। उद्याचं आंदोलन आम्ही पुढं ढकलायचा निर्णय घेतला, आणि या 8 दिवसात काय काय परिस्थिती येते बघायचं,
मग ठरवायचं असं ठरलं, त्यामुळे उद्याचं आंदोलन मी थांबवलं।